एवढ्या लगबगीनं कुठे निघालात? भिक्षा आणायला. भुकेला पोटाला ज्ञान योग धर्म काही कळत नाही. कळतो तो केवळ पोटातला दाह. तुमच्या तरी पोटात अन्नाचा कण कुठे? पोटापेक्षा मनातला दाह वाढलाय रुक्मिणी. मुलं वायू भक्षण करून दिवस काढत आहेत. आपण एक वेळ सहन करू. मुलांचा विचार करायला हवा. आपली मुलं शहाणी म्हणून अवाक्षरही काढत नाहीत. त्यांच्या पोटात अन्नाचे दोन घास तरी जावेत म्हणून कुठे अन्नब्रह्म प्रसन्न होतोय का ते पाहतो. अहो, पण काल ज्या गावानं अन्नाचा एक कणही दिला नाही ते आज भिक्षा देतील. त्यांच्या मनी करुणा येईल असं वाटत तुम्हाला? आशा नाम मनुष्याणां काचित आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्ता श्रेष्ठंति पंगुवत. म्हणजे आशा ही एखाद्या साखळीसारखी असते जिने बांधला गेलेला माणूस पळत सुटतो आणि न बांधला गेलेला माणूस एखाद्या पांगळ्यासारखा बसून राहतो. आणि आपण आशा सोडलेली नाही. पांडुरंगाच्या कृपेनं आपलंही भलंच होईल. प्रयत्न तर करायलाच हवेत. आपल्या मुलांच्या पोटी अन्नाचे काही कण जावेत म्हणून येतो मी. वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते पाणी कल्याण मस्तो. इथे का बसलास? निघ बरं इथून. विटाळ कालवला. पांडुरंग ओम भवती भिक्षांदे. लांबो लांबो. सकाळी सकाळी किती सांगितलं माझ्या दारात यायचं ना. चालत इकडला. कल्याण मस्त पांडुरंग. ओ विठ्ठल पण अहो कशाला सकाळी सकाळी गावातून आपण शुकून करताय? काम करतोय की गावाला? कल्याण बघू.
मी तर त्याला मार्ग दाखवून चांगलं सहाय्य केलं. आता तो त्याच्या सवंगड्यांना भेटला. हो, हे तू चांगलंच केलंस, पण वाट चुकल्यानंतर योग्य वाट शोधणं हे त्याचं प्राप्तन होतं. तू जर त्याला प्रयत्न करू दिले असतेस तर तो स्वतःच त्याच्या सवंगड्यांना भेटू शकला असता. पण मी त्याला मार्ग दाखवणं हे माझं प्राप्तन नव्हतं का? चतुर आहेस. सहाय्य करणारा किंवा घेणारा कुणाचंच प्राप्तन बदलता येत नाही. माणूस जर सतत प्रयत्न करत असेल तर कुणी ना कुणी त्याला मदत करतच. हे तू मला मुंगळ्याच्या दृष्टांतातून दाखवून दिलंस. चला हार करूया. विठ्ठलपंत काय झालं काय तुम्हाशी? हो काय झालं काय उठा उठा. विठ्ठलपंत काय झालं काय तुम्हाशी? आता हे पाणी आणतेस का? ए अगं पाणी आणलं. पायाला काय भिंगरी लावली का काय? काय मग पायाला भिंगरी बांधुरायची आहे? हे आण लवकर. अगं बाई आण पाणी आण. काय झालं? एकदमच चक्कर येऊन पडली. हो विठ्ठल उठा 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 उठा. एक एक उठा उठा. विठ्ठल पंत उठा बरं. उठा 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 उठा. पाणी देऊ का प्यायला? म्या गणोजी काय काय झालं काय तुम्हाशी? त्या पांडुरंगाचं बी काय कळेना झालंय बघा. इतकं काय परत घडवतोय ते विठ्ठलपंता संगत? लेकराने किती दिवस खाल्लं नाही कुणाश ठाव. आओ पंत, आओ तुमच्या पिल्लांना घरी दाणा पाणी आहे की नाही? ओ पंत आओ कुठे हरवलात? म्या म्हणतोय की घरला लहान पोर आहेत तुमच्या, भुकेली असतील हो ती. सोबत शास्त्राला नरकात बी जागा मिळणार नाही. अव लेकराकडे बघून देखील त्याच्या काळजाला पाजर फुटत नाही म्हणजे काय? तो इसोपांत तर आहेच, पण तो नारबा येडता येते आणि तेच होत आगीत केल. दुसऱ्याशी असं वागताय ना व? हा तुम्ही बी अन्नासाठी चांगलंच तरफडाल. पोरा घे घ्या पंत. चार दिवस पुरल एवढंच देते बरं लेकरा, लागलं तर पुन्हा द्याय. आओ पंत आओ घ्या की. शकुणा काकू, गणोजी बाबा तुमचं मन उदार आहे, पण मला एक दिवस पुरेल एवढीच भिक्षा हवी आहे. पांडुरंगाच्या दयेने घर भरलंय हो आमचं, संकोच कशाला करताय? संकोच नाही गणोजी बाबा, संन्यास धर्मात संचयाचा मोह नसतो धरायचा. आता कसला संन्यास धर्म?
सोन्यासारखा संसार आहे तुझा. आचार हा प्रभो धर्म. मी जरी गृहस्थ आश्रमात असलो तरी माझे आचार नियम संन्यासाश्रमाचेच आहे आणि ते मला पाळायलाच हवे. हरी आपलं कल्याण करो पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग बघितलंस लोक ह्याला अधर्मी म्हणून बोल लावतात पण खरा धर्मी माणूस येऊ साहेब पांडुरंग पांडुरंग. आणि येसोबा शास्त्रींपेक्षा तुला धर्म कळायला लागला वय रा. नाही त्यांना सांगून तुला अद्दल घडवली नावाचा नारबान आहे. काय सांगतो त्या गणोजी बाबाने सहाय्य केलं काय सांगतोय काय मग. शांतम पापम शांतम पापम कुळकर्ण्याला तर कसली लाजच राहिलेली नाही. आपण भिक्षा दिली नाही गेला दुसरीकडे भिक्षा मागायला. अरे नारबा भिक्षा म्हणजे सुद्धा दान असत आणि ते सुद्धा सत्पात्री. इथे काय कोण देणारा आणि घेणारा तर काय कुपात्रच. धर्माची काही ही चाड राहिलेली नाहीये. मला वेगळंच घ्या आहे शास्त्री. या विठ्ठलपंताच धारिष्ट्य पाहून दुसरी माणसं बी असच वागायला लागलीत. धर्म मातीत जायचा आपला धाक दरारा कमी होत चाललाय बर आळंदीतला. नारबा आत्ताच्या आत्ता थेट सिद्धपीठावर जाऊन त्या विठ्ठल पंताला इंगा दाखवायला पाहिजे. तो गणोजी बाबा. गणोजी बाबा त्याला त्याच्याच घरातल्या चिखलात नाही सोडवला तर नावाचा विसोबा शास्त्री नाही मी. ओम नमो भग. काय झालं पंत वेळ बघता आधीच धान्य घेतलं असतं तर काय बिघडलं असत. नियम मोडला असता. आपल्यावर वाईट वेळ आहे अशा वेळी नियम अशा वेळीच तर नियम पाळायचे असतात. या नियमांनीच समाजाची धारणा होते म्हणूनच या नियमांना समाज धर्म म्हणतात. धर्म म्हणजे ज्याचं त्याचं कर्तव्य ते प्रत्येकानं पाळलं तर जगणं सोपं होईल. पंत तुमच्या बाबतीत हे नियम तुमचं जगणं अवघड करताय. काय कामाचे हे नियम आणि काय उपयोगाचा असा हा धर्म असं आपण साधकांनी म्हणून कसं चालेल. आपणच जर नियम पाळू शकलो नाही तर आपल्या साधनेचा काय उपयोग. तरी सुद्धा नियमांवर सृष्टी चालते. विचार करा या ग्रहताऱ्यांनी आपला नियम मोडला विश्वात अग्निकल्लोळ होईल. या इंद्रायणीनं तिची मर्यादा सोडली तर जीवाची तहान भागवायचा धर्म पाण्यानं सोडला तर आणि आपली स्थितप्रज्ञ राहण्याची वृत्ती सोडून पर्वतांनी एखाद्या गावावर कोसळायचं ठरवलं तर सर विठ्ठला पांडुरंगा पांडुरंग अगं इथं काय करतेस तू. हे चार मडकी केले ते जरा पक्की करून घे. काय उपयोग नाही बघा
गाई मडकी किती भी भाजली ना तरी कच्चीच राहतात. म्हणजे काय नाही, त्या हातातली संधी काम सोडा आणि पहिलं विठ्ठल पण त्यांच्या घरी शेदान येऊन द्या. त्यांना दोन दिवस पुरल एवढा तरी शेदान येऊन देते. अग येडी का खोळे तू. अग असं काय करतेस तू. अग आज आपण ओळखतोय का विठ्ठल पंतांना. इक एका घरची शिदा त्यांनी घेतली की मोरले 7 दिवस त्या घराला जात नाहीत. ते नियम आहे त्यांचा तसा. आणि प्राण गेले ना तरी ते त्यांचं नियम बोलणार नाही म्हणजे नाही बोलणार. काय बोलतेस तू. म्हणून तर जीव जळतो या. अहो ती रुक्मिणी सावित्रीच्या सावली गत त्यांच्या पाठीशी उभी आहे. पदरी एवढी सोन्यासारखी लेकर आहेत पण भरल्या घरी लेकरांच्या मुखात घास नाही. हो दोन त्या लेकरांचा चेहरा आठवला ना कि जीव तुटतो. विठ्ठला माझ्यासारख्या पोर नसलेल्या बाईची काय घ्यायची ती परीक्षा घे रे बाबा. पण माझ्या त्या चार लेकरांच्या मुखात दोन घास तरी टाकर. शांत शांत हो ग तू. विठ्ठल पंतांना आपण आज ओळखतो का. आता मुरले 7 दिवस काही येणार नाहीत ते आपल्याकडे. मी सांगतो तुला. आणि ते आपल्या पोरांना बी आपल्या घरी ते आणणार नाहीत. तू शांत राह ग शांत राह तू. आहो पण ते रांगाच्या घरी तर जाऊ शकतात कि. आपण असं करूया, आपण आहे ना आपल्याकडचा शिदा आहे ना रांबाच्या घरी नेऊन देऊया. हा आणि रांबा सांगेल की ती त्याचीच भिक्षा आहे म्हणून. आणि नाही तर असं करूया वावरात कोण नाही ना असं बघून रांबाला सांगू तिथं नेऊन ठेवू. दारी मिळालेलं अन्न असं वाया नाही घालवायची पंत. आणि पोरांच्या मुखात बी घास जातील हाय का नाही. अग पण असं खोट बोलायचं म्हणजे कस. अहो काय नाही होत. हे बघा आपलं हेतू चांगलाय की नाही हाय का नाही. हा मग आपल्याला येटलानेच मार्ग धावलाय असं समजूया आणि पुढे जाऊया. मी तुम्हाला आहे ना धान काढून देते. हा तुम्ही रानमाला नेऊन द्या. पांडुरंग पांडुरंग रानबा. विशोभा शास्त्री काय रानबा लागलं नाही ना फार त्या दिवशी. अरे आम्हाला सुद्धा परपीडा द्यायला आवडत नाही पण धर्मरक्षणाचं काम कर्म कठीण बाबा कर्म कठीण म्हणून करावं लागत. बरोबर येऊ का मी जरा. या काम हातात काय. काय नाही काय नाही कुठं काय मग लपवतोयस का शपाई. हा ये इकडे ये म्हणलं ना बा. धान्य काय रे रानबा. हे
धान्य घेऊन कुणीकडे निघाला होता? थोबार शिवला का तुझा बोल? बायकोच्या माहेरी घेऊन चाललो होतो. बायकोच्या माहेरला? याच्या बायकोचं माहेर इकडं या दिशेला आणि इकडं इकडं इठ्ठल पंताची कुटी. रानबा, हे धान्य घेऊन त्या विठ्याकडे निघाला होतास ना? काय विचारतोय मी? म्हणजे अजूनही तुला अक्कल आलेली दिसत नाहीये मला? या विसोबा शास्त्राच्या विरोधात जातोस, आमचा शब्द खाली पाडतोस, आमचा शेवटचं विचारतोय. हे धान्य घेऊन ते विठ्याकडे निघाला होतास की नाही? रानबा, अरे शास्त्री लय मोठ्या मनाने विचारतायत. सांग बघू, विठ्ठल पंताच्या घरी चालला वाटास ना? तू असं ऐकणार नाहीस. निघाला होतास ना त्या विठ्याकडे? काय निघालास? आज बघतो तुला कोण वाचवत. माझी आज्ञा मोडतोस, माझी आज्ञा मोडतोस. मत कशी होत तारीस, त्या कसं होतं तुझं हे? त्या पापी लोकांसाठी शेती करून धान्य पिकवतोस का तू? तुझ्या सारखी समाजाला लागलेली कीड उखडूनच का? न्याय सभा भरवून नाही तुला वाईट टाकला तर नावाचा विशोबा शास्त्री नाही. नारबा,